तर दुसरीकडे त्यानंतर 2020 मध्ये जी घटना घडली इथं जवळच ही बघा ही निर्माणनी म्हणजे इमारत नुकतीच बनलेली आहे त्याच्या बाजूला त्याच्या मागच्या साईडला त्या ठिकाणी ही मेट्रोपोलिटन नावाची कंपनी होती इथं स्फोट झाला होता. इथंही जीवितहानी झाली होती, लोक जखमी झाले होते. अशाच पद्धतीचा हादरा जो आहे तो बसला होता. तर आता 2024 कालची घटना म्हणजे 22 मे जी घटना होती कालची 23 मेला ही घटना घडली कालची. आणि म्हणजे दर 2 ते 4 वर्षांनी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि ह्या घटनेमध्ये लोकांचे मृत्यू होत आहेत, लोक जखमी होत आहेत, त्यांना अपंगत्व येत आहे, लोकांचं शेकडो कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. आणि असं असून सुद्धा यावर कोणताच उपाय किंवा ठोस उपाय केला जात नाहीये. उद्धवबाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या सरकारमध्ये सुभाष देसाई हे जेव्हा उद्योगमंत्री होते तेव्हा त्यांनी घोषणा केली होती प्रोबेस कंपनीच्या स्फोटनंतर की हा संपूर्ण स्पेशली हा फेज टू जो भाग आहे हा फेज टू भाग हा केमिकल हायली केमिकल झोन प्लांटचा किंवा कंपन्यांचा हा संपूर्णपणे भाग आहे. पण तिथं म्हणजे रहिवासी भागाच्या जवळ सगळ्या कंपन्या गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीनं रहिवासी भाग जो आहे तो देखील या कंपन्यांच्या जवळ आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. पण भविष्यात इथं आणखीन मोठ्या घटना घडू शकतात किंवा आणखीन जीवितहानी होऊ शकते लक्षात घेऊन तेव्हा त्यांनी तेव्हा घोषणा केली होती की या डोंबिवली फेज टूचा भाग जो आहे इथल्या सगळ्या कंपन्यांचं स्थलांतर केलं जाईल. पुढे काहीच घडलं नाही. 2020 देखील पुन्हा ब्लास्ट झाला. त्यानंतर देखील तत्कालीन सरकारने घोषणा केली तेव्हा देखील काय झालं नाही. आणि आता ही पुन्हा एक घटना घडलेली आहे म्हणजे डोंबिवली स्फोटाच्या ढिगाऱ्यावरती आहे, स्फोटकांच्या ढिगाऱ्यावरती आहे आणि डोंबिवलीमध्ये कधीही कोणतीही मोठी घटना घडू शकते हे वारंवार जे म्हटलं जातं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे कालचा हा केमिकल कंपनीतला ब्लास्ट. बुलढाण्यात प्रवीण शेट्टी सह अजित मांढरे न्यूज 18 लोकमत डोंबिवली. अजित नाही नाही आपला कुठे गेला अजून आपला पाहिजे थांब जरा आपला आज गेला चांगला भारी कोड गेला ना आज भारी माझी वाईट पण हा हेच आपल्या साहेबांचं वाईट आहेत ना. नमस्कार, मी अजित मांढरे न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतो. डोंबिवली ही नेहमीच स्फोटाच्या म्हणजेच जो बारूद असतो त्याच्या ढिगाऱ्यावर